हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे नवरात्री स्पेशल डांगराची भाजी आणि उपवासाच्या भाजणीची भाकरी. तर त्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे, एक ते दोन पळी, आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं ऑप्शनल आहे, जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तरच घाला. त्यानंतर मी 10-12 हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत, कारण डांगरामध्ये थोडासा गोडवा असतो, तर मग डांगर गोड आणि तिखट असे मिक्स छान लागते टेस्ट, म्हणून मिरच्या थोड्याशा जास्त घालायच्या आहेत. त्यानंतर डांगर मी त्याची सालं पूर्ण काढून घेतलेली आहेत आणि कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे 1/2 किलो डांगरासाठी. त्यानंतर मी 4-5 चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान टेस्ट येते डांगराच्या भाजीला. तर हे सगळे इन्ग्रेडियंट घातल्यानंतर मी सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे, कारण तिखट आणि गोड अशी मिक्स अशी टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी थोडीशी साखर घातलेली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका. त्यानंतर झाकून ठेवून मी छानपैकी आपली डांगराची भाजी शिजवून घेतलेली आहे. डांगराची भाजी शिजते तोपर्यंत आपण दुसरा गॅसवर भाकरी करून घेणार आहोत. तर हे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्या मी 2 छोट्या भाकरी करणार आहे. जर तुम्हाला भाजणीच्या पिठाची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेल. तर पीठ मळून झाल्यानंतर सेम आपण बाजरीचं जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे, पाणी थोडं थोडं ॲड करून. आणि मग त्याचे असे 2 गोळे करून घेतलेले आहे मी. आणि नॉर्मल जशी बाजरीची भाकरी थापतो सेम तशीच ही पण भाकरी मी थापून घेतलेली आहे, आणि अजिबात भाकर तुटत नाही, एकदम छानपैकी थापली पण जाते आणि भाजली पण जाते. तर अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही भाकरी छानपैकी रेडी करून घेतलेल्या आहे. जसं आपण बाजरीच्या भाकरीला पाणी लावून आपण ती छानपैकी भाजून घेतो तसंच इथे भाजायचं आहे. इथे पण मी पाणी लावलेलं आहे, पण ते व्हिडिओमध्ये शूट झालं नाही. आणि व्यवस्थित मी भाकर आपली छानपैकी भाजून घेतलेली आहे. भाकर अजिबात तुटत नाही, मी अगदी 1 हाताने पलटी केली तरी पण ती तुटलेली नाही आहे. तर एकदम छान पापुडा पण येतो आहे भाकरीला. तर अशा पद्धतीने मी माझी डांगराची भाजी आणि भाकरी रेडी केलेल्या आहेत आणि त्या मी सर्व पण केलेल्या आहेत. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.